नमस्ते मित्रांनो गेट ऑल स्पेशल या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो अतिशय महत्वाची बातमी आहे विद्यार्थी शिक्षक पालक व सरकारी कर्मचारी यांच्यासाठी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळांबाबत काल अतिशय महत्त्वाची घोषणा केलेली आहे पूर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या वर्गासाठी शिक्षण मंत्र्यांनी एक नवीन वेळापत्रक काल जाहीर केलेलं आहे सविस्तर पाहणार आहोत आपण त्या अगोदर तुम्ही गेट ऑल स्पेशल या परिवाराशी अजूनही जोडले गेले नसल्यास खाली असणाऱ्या लाल बटनाला क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की द्या जी ही शाळा साठी अर्धा तास तर पहिली दुसरीसाठी पंधरा मिनिटे वर्ग पाल्यांच्या ऑनलाईन शाळांमध्ये आता पालकांनाही हजेरी लावावी लागणार आहे पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांऐवजी त्यांच्या पालकांसाठी रोज अर्धा तास तर पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी पंधरा मिनिटे वर्ग घेण्यात येणार आहेत राज्यातील शाळा ऑनलाईन भरवण्यात येत आहेत पूर्व प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन वर्गांना हजर राहण्याच्या शाळांच्या सक्तीवर पालकांनी आक्षेप घेतल्यावर शासनाने पूर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंत ऑनलाईन वर्ग घेण्यास बंदी घातली होती आता हे आदेश मागे घेत शासनाने नवे वेळापत्रक जाहीर केले आहे मनुष्यबळ विकास मंत्रालयानेही ऑनलाईन शाळांच्या नियमांसाठी मार्गदर्शक सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने सरकारने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार मुलांबरोबरच पालकांनाही ऑनलाईन वर्गांना हजेरी लावावी लागणार आहे पूर्व प्राथमिक वयोगटाच्या विद्यार्थ्यांऐवजी पालकांचेच वर्ग भरणार आहेत पालकांनी रोज काय अभ्यास घ्यावा कसा घ्यावा उपक्रम काय घ्यावेत हे शाळांनी रोज पालकांना सांगणे अपेक्षित आहे पहिली आणि दुसरीसाठी पंधरा मिनटे पालकांसाठी तर पंधरा मिनटे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग भरणार आहे साचेबद्ध शिक्षणाऐवजी विद्यार्थ्यांनाही उपक्रम द्यायचे आहेत त्यामुळे आता पालकांनाही आपल्या कामाच्या वेळा सांभाळत मुलांच्या ऑनलाईन वर्गात बसावे लागेल तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी मात्र आपापला अभ्यास करणे अपेक्षित आहे दीड ते तीन तासांच्या कालावधीत या विद्यार्थ्यांचे वर्ग भरणार आहेत आता कशा प्रकारे वर्ग भरणार आहेत ते सुद्धा आपण पाहूया पूर्वप्राथमिक ते तिसरीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग आठवड्यातील पाच दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवार अशा प्रकारे भरतील पूर्वप्राथमिक रोज तीस मिनिटे पालकांशी संवाद आणि त्यांना मार्गदर्शन करावं लागेल पहिली आणि दुसरी सोमवार ते शुक्रवार तीस मिनिटांची दोन सत्र या वर्गांसाठी घ्यावी लागतील त्यातील पंधरा मिनिटे पालकांशी संवाद आणि पंधरा मिनिटे विद्यार्थ्यांना उपक्रमावर आधारित शिक्षण द्यावे लागेल तिसरी ते आठवीसाठी विद्यार्थ्यांसाठी रोज पंचेचाळीस मिनिटांची दोन सत्रे घ्यावी लागतील आणि नववी ते बारावीसाठी या विद्यार्थ्यांसाठी रोज पंचेचाळीस मिनिटांची चार सत्रे जी पहिल्याप्रमाणेच आहेत तीच घ्यावी लागतील तर अशा प्रकारे आता ऑनलाईन हे वर्ग भरणार आहेत या ठिकाणी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जे ऑनलाईन शाळांच्या नियमनासाठी मार्गदर्शक सूचना केल्या होत्या त्यानुसार आता राज्य शासनाने हा नवीन निर्णय घेतलेला आहे पहिली आणि दुसरीसाठी आतापर्यंत ऑनलाईन वर्ग नव्हते मात्र आता शासनाने नवीन वेळापत्रक त्याबाबत जाहीर केलेलं आहे आता या वेळापत्रकानुसार सर्व शाळांना आपापले ऑनलाईन वर्ग भरवावे लागणार आहेत तर हे होते अतिशय महत्त्वाचे असे अपडेट अशाच नवनवीन अपडेटसाठी गेट ऑल स्पेशल या परिवाराशी जोडलेले राहा धन्यवाद